मैं सबसे पहले इस बसो कल्याण धरती माँ को नमन करता हूँ और हमारे कांग्रेस पार्टी को जो हाईकमांड है उनसे मैं एक रिक्वेस्ट करता हूँ, क्या मेरे बसो कल्याण के धरती माँ के कोख में एक कांग्रेस पार्टी के लिए एक काबिलियत सुपुत्र नहीं है? आप हाईकमांड ये जरूर सोचेगी, नीचे जनता की आवाज लोकल कैंडिडेट के तरफ है, इसलिए आज हम सब लोकल जो एस्पिरेंट्स है, हम लोकल कैंडिडेट को ही जो भी आपका कास्ट कॉम्बिनेशन में पार्टी के हिसाब से बैठता है वो हिसाब से लोकल कैंडिडेट को आप देंगे तो ये जनता जरूर चुन के लाएगी। ये जनता की आवाज़ है, ये हम हाईकमांड को या आपके मीडिया के माध्यम से हम पहुंचाना चाहते हैं। दिस वीडियो इज प्रेजेंटेड बाय ASM सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गुलबर्गा। CMM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस एडमिशन आर ओपन फॉर BEd एंड MSW। नॉलेज पार्क द क्रिएटिव स्कूल, स्कूल फॉर क्वालिटी एंड इनोवेटिव एजुकेशन। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಸ್ಥಳೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಟಿಕೆಟ್ ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮೇನ್ ಏನಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ TV5 ನಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಫೇಕ್ ನ್ಯೂಸ್ ಬಂದಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಇವರು ಸ್ಥಳೀಯರು ಎಲ್ಲ ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಅಂತೇನೋ ಒಂದು ಹೆಸರು ಬಂತು, ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಫೈನಲ್ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಏನೋ ಬಂದು ಅದು ತಪ್ಪು ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಈ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದೀಗ ಆನಂದ್ ದೇವಪ್ಪರು ಹೇಳಿದ್ರು, ಇದು ಎಲ್ಲ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ಲಾಸ್ಟ್ ತಿಂಗಳ ಅರ್ಜಿ ಕರೆದು ಎಲ್ಲ ಒಂದು 9 ಜನ ಟೋಟಲ್ ಟಿಕೆಟ್ ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಒಂದು 5 ಜನ ನಾವು ಸ್ಥಳೀಯರಿದ್ದೆವು. ಸುಮಾರು 20-25 ವರ್ಷಗಳಿಂದ ಲೋಕಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಕೊಡಬೇಕು ಇರ್ರೆಸ್ಪೆಕ್ಟಿವ್ ಆಫ್ ಎನಿ ಕಾಸ್ಟ್, ಯಾರು ಕ್ಷತ್ರಿಯ ಇರಲಿ, ಮರಾಠ ಇರಲಿ, ಲಿಂಗಾಯತ್ ಇರಲಿ, ಸ್ವಾಮಿ ಇರಲಿ, ಕೋಳಿ ಇರಲಿ, ಕುರುಬ ಇರಲಿ, ಯಾರೇ ಇರಲಿ, ಈವನ್ ಮುಸ್ಲಿಂ ಇರಲಿ, ಯಾವುದಿದ್ರು ಲೋಕಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಇದ್ರೆ ಕೊಟ್ಟರು ಒಳ್ಳೇದಾಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಸುಮಾರು 20-25 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಿದ್ದೆವು, ಮುಂದೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಲೋಕಲ್ದವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಅವರು ಆಲ್ವೇಸ್ ಇಲ್ಲಿ ಅವೈಲೇಬಲ್ ಇರ್ತಾರೆ, ಸುಖ ದುಃಖದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಇದು ತಪ್ಪು ಸಂದೇಶ ಜನರಲ್ಲಿ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಒಂದು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇನ್ನೂ ಸರ್ವೆ ಆಗಿ ಇನ್ನೂ ಈಗ ನಾವು ವರಿಷ್ಠರು ಎಲ್ಲ ನಿನ್ನೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಯಾವುದು ಟಿಕೆಟ್ ಫೈನಲ್ ಆಗಿಲ್ಲ. ನಾವು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ರು ನಿನ್ನೆ, ನಾನು January 3 ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಿಂದ ಪಾದಯಾತ್ರೆ ಇದು ಬಸ್ ಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ, ಟಿಕೆಟ್ ಯಾರಿಗೆ ಏನು ಫೈನಲ್ ಯಾವುದೂ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ವಿಯೋಮ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಲ್ಯಾಬೋರೇಟರಿ ಅಂಡ್ ಡಯಾಗ್ನೋಸ್ಟಿಕ್ಸ್ ಲಾಯಾ ಹೈ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಮೇ ಪಹಲಿ ಬಾರ್ ಥೈರಾಯ್ಡ್ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಮಶೀನ್ ಜಿಸ್ಕಿ ರಿಪೋರ್ಟ್ 24 ಘಂಟೆ ಕೇ ಅಂದರ್ ಮಿಲೇಗಿ. ವಿಯೋಮ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಿಯರ್ ಮೇಗು ಐ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ. ನಮಸ್ತೆ. ಜೈಸಾ ಕೆ ಕಲ್ ಹಮ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ASCC ಅಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಕೆ ಸ್ವಾಗತ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮೇ ಗಯೆ ಥೆ. ಜೈಸೆ ಹಿ ಮೇ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಸೇ ಪಹುಂಚಾ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತೋ TV5 ಮೇ ये मैसेज दिखा, ये न्यूज़ देखा कि बसव कल्याण बीदर, भालकी, अवराध और उमनाबाद, सभी बीदर जिले के सभी काउंसिल का नाम डिक्लेयर हुआ. कन्फ्यूजन में मैं जैसे ही सतन स्वामी मठ के सामने गया, बालाजी मंदिर के सामने पटाखे उड़ रहे थे. मुझे समझ में नहीं आ रहा है क्या बात है, क्यों कन्फ्यूजन किया जा रहा है जनता को, क्या वजह है कन्फ्यूजन करने की? क्या अपोजिशन का कोई कार्यकर्ता का कोई नेताओं का आता है या हमारे कोई कार्यकर्ता का नाता आता है, ये हमको समझ में रहा है. इससे पहले भी प्रीवियस पीरियड में 1.5 साल पहले ऐसे एक मैसेज मोबाइल पे आया था. तो मैं यही सवाल KPCC अध्यक्ष डी के शिव कुमार जी और सिद्धरामैया जी से आपको सुनता है, उनको भी पूछा था. इस नमूने से अगर ऑर्गेनाइजेशन चला तो इसका डैमेज जो है कांग्रेस पार्टी के जो अभिनेता अभ्यर्थी होता है उसको नुकसान होता है, वोटर्स कन्फ्यूज में आता है, टिकट उनको हो गया, इनको हो गया, ये ऐसा नहीं होना चाहिए. इसको सडनली मैं तो चाहता हूँ कि KPCC की ओर से, AICC और की ओर से इसको सडनली उनको जो बुलाकर वार्निंग देना चाहिए. कोई भी कैंडिडेट हो, मैं भी कैंडिडेट हूँ, यहाँ पर आनंद देवप्पा जी भी हैं और वाडेकर साहब आए, शिवराज नसीर साहब आए, एस्पेंट बसवर स्वामी जी हैं, मैं हूँ. हमने ऐसा कोई सा काम नहीं किया और करना भी नहीं चाहिए. क्यों? तो बसव कल्याण की जनता ये माइंड बना हुआ है कि बसव कल्याण का लोकल का एक नेता उनको होना चाहिए, उनके दिल में वो तड़प है. और अगर हाईकमांड और कोई कार्यकर्ता इसको मिसगाइड कर अगर उसको जजमेंट लेता होगा तो गलत.
अब मैं अभी भी वार्निंग दे रहा हूँ KPCIC को कि आप जो है सर्वे भेजी है, सर्वे टीम भेजी है AICC की, KPCC की, सर्वे ले लिए और जनता का ओपिनियन लिए, बगैर जनता के ओपिनियन को टिकट देना अनिवार्य नहीं है, गलत है। अगर देना है तो सच्चे कार्यकर्ता को दीजिए, सच्चे कार्यकर्ता कौन है देखो, देखकर जो है जो लोकल के लोग हैं, जिसको लोकल लोग चाहते हैं उसमें से एक अच्छा आदमी है दे दो, कोई बात नहीं। क्यों तो पिछले 35 साल से यही हाल होता है, एक टर्म हमको बीनारायण साहब को मिला मौका, वही 35 साल झटपट करते रहे, तो उसके बाद से वो भी चले गए, भगवान की क्या कृपा थी, कुछ पता हमने 2-2.5 साल के अंदर से में चले गए, फिर से अब हमको वही चाहिए, फिर रिपीट करना पड़ रहा है, फिर बसों कल्याण के मतदाता को और कार्यकर्ता को, कांग्रेस के पूरे पक्ष के कार्यकर्ता को सबको जो है इसका श्रेय भुगतना पड़ रहा है। तो मैं कन्फ्यूज नहीं करना चाहता, सभी भी AICC KPCC जो भी हैं तो जो है सर्वे टीम भेजे, सर्वे कर यहाँ के लोग जो चाहते हैं, लोकल को जो चाहते हैं, लोकल के कैंडिडेट का नाम घोषित कर जल्द से जल्द जो है उनको प्रोत्साहित करेंगे, ऐसा मैं आशा रखता हूँ।